नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण बघा नऊ फेब्रुवारीला मौनी अमावस्या आहे आणि या अमावस्येला आपल्याला अत्यंत प्रभावी असे हे उपाय करायचे आहेत बघा जर का या अमावस्येला तुम्ही हे असे काही उपाय केले तर यामुळे तुमच्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा ही निघून जाणार आहे मौनी अमावस्या या अमावस्येला खूप सारे महत्त्व आहे याच अमावस्येला दर्श अमावस्या असं देखील म्हणतात ही अमावस्या तिथे कधी चालू होत आहे आणि हे उपाय आपल्याला कधी करायचे आहे हे आपण पाहूया अमावस्या आली की बरेच जण घाबरतात अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते पण अमावस्येच्या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा ही कमी होईल किंवा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा ही येणार नाही आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे यापैकी काही अमावस्या विशेष मानल्या गेल्या आहे पौष महिन्याची अमावस्या खूप खास आहे कारण वर्षातील सर्व बारा अमावस्यांपैकी ही एकमेव मौनी अमावस्या म्हणजेच पौष अमावस्या आहे ज्यामध्ये स्नान दान याशिवाय मौन व्रत पाळण्याचे विशेष महत्त्व आहे अमावस्या आली की बरेच जण घाबरतात अमावस्या म्हणजे अशुभ दिवस असे मानले जाते पण अमावस्येच्या दिवशी आपण असे काही उपाय करू शकतो की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येणार नाही त्याचप्रमाणे आपण अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी मातेची ही उपाय काही सेवा ह्या करत असतो मौनी अमावस्या किंवा पौष अमावस्या येता शुक्रवारी म्हणजेच नऊ फेब्रुवारीला आहे नऊ तारखेला अमावस्या सकाळी आठ वाजून दोन मिनिटांनी सुरू होईल आणि दहा तारखेला पहाटे चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे तुम्हाला ज्याही काही अमावस्याचे उपाय करायचे असतील ते उपाय तुम्ही नऊ तारखेला म्हणजेच शुक्रवारी करायचे आहेत याचबरोबर या अमावस्येच्या दिवशी आपल्याला शक्य होईल तेवढं मौन पाळायचं आहे मौनी अमावस्या या नावातच तिचा अर्थ दिलेला आहे या अमावस्येच्या दिवशी जेवढं मौन पाळून तुम्ही सेवा किंवा उपाय कराल याचं फळ तुम्हाला हे जास्त पटीने जास्त मिळणार आहे त्यामुळे या दिवशी होईल तेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही मौन पाळायचा प्रयत्न करा या अमावस्येला आपल्याला एक असा उपाय हा प्रभावी उपाय करायचा आहे बघा हा उपाय तुम्ही कमीत कमी पाच अमावस्या तरी करायचा आहे तुमच्या घरात जर का भांडणे कटकटी होत असतील वादविवाद होत असतील बघा आता प्रत्येकाच्या घरात एखादी व्यक्ती अशी असते की ती सारखी वाद घालत असते किंवा कोणाचं ऐकत नाही कोणाशी तिचं पटत नसतं त्यामुळे तुम्हाला हा उपाय पाच अमावस्या तरी करायचा आहे बघा तुमच्या घरात कुठली अडचण असू कुठली गोष्ट असू द्या किंवा एखादी अडचण आहे ती कितीही करून जात नसेल एखादी गोष्ट आहे किती करून ती पूर्ण होत नसेल किंवा तुम्ही एखादं काम घेतलं आहे शंभर वेळा तुम्ही हातात घेतलं तरी ते पूर्ण होत नसेल तर बघा त्यासाठी आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे ह्या उपायासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि त्या पंथीमध्ये तुम्हाला तिळाचं तेल घ्यायचं आहे बघा यासाठी तुम्हाला तिळाचं तेलच घ्यायचं आहे तिळाचं तेल हे स्वच्छ चांगलं तुम्हाला घ्यायचं आहे आणि ज्याला हा उपाय करायचा आहे त्याने हा उपाय स्वतःसाठी फक्त करायचा आहे हा, हा उपाय आपण आपल्या स्वतःसाठी करू शकतो आता दुसऱ्या व्यक्तीला जर का हा उपाय करायचा असेल तर त्याने स्वत त्याच्यासाठी हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे आणि ह्या तेलामध्ये आपल्याला आपला चेहरा हा बघायचा आहे बघा यामध्ये आपला चेहरा दिसतो पंथी जरा थोड्या मोठ्या आकाराची घ्या किंवा छोटी जरी असेल तरी तुम्ही नीट निरखून बघा तुमचा चेहरा तुमचं चेहऱ्याचं प्रतिबिंब तुम्हाला त्या तेलामध्ये दिसणार आहे आणि यानंतर हे तेल तुम्हाला मारुतीच्या मंदिरात घेऊन जायचं आहे तिथे तुम्हाला मारुतीला अर्पण करायचं आहे आता प्रत्येक मंदिरामध्ये मारुतीच्या बघा तेल अर्पण करू देत नाही मग अशा वेळेस काय करायचं तर बघा तिथे पंथी समयी दिवा लावलेला असतो त्या दिव्यामध्ये तुम्हाला हे तेल ओतायचं आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला केला तरी चालणार आहे तुम्ही कमीत कमी चार किंवा पाच अमावस्या सलग हा उपाय करा बघा महिला हा उपाय करत असाल तर काही पिरियड्सच्या गोष्टींमुळे किंवा पिरियड्समध्ये आले तर तुमची एखादी अमावस्या ही स्किप होऊ शकते तुम्ही त्याच्या नेक्स्ट अमावस्येला हा उपाय परत करायचा आहे अत्यंत प्रभावी आ उपाय आहे यामुळे मागे लागलेली इडापिडा नष्ट होते जर का पितृदोष असतील तर पितृदोष देखील कमी होतात बघा काही वेळेला आपण सर्व व काही करतो पण जर का आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर यामुळे देखील आपले भरपूर अशी कामं ही मार्गी लागत नाही किंवा कामामध्ये अडथळे येतात किंवा घरात वादविवाद किंवा चिडचिडेपणा चुड़ होत असतो त्यासाठी हा उपाय आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे पितृदोष निवारण करण्यासाठी अमावस्ये दिवशी खास करून उपाय केले जातात कारण अमावस्येच्या दिवशी आपले पितृ हे पृथ्वीवर येतात आणि ते आपली वाट बघत असतात की आपण त्यांच्यासाठी काय करतो जरी आपले पितृ तृप्त असतील तरीसुद्धा आपण त्यांच्यासाठी या अमावस्येच्या दिवशी काही उपाय करायचे आहे तर बघा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही आवर्जून करा तुम्हाला फक्त पंथीमध्ये तिळाचं तेल घ्यायचं आहे तुमचं प्रतिबिंब तुम्हाला एक मिनटं बघायचं आहे त्यानंतर हे तेल तुम्हाला मारुतीच्या मंदिरात जाऊन मंदिरात तुम्हाला दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आता दुसरं म्हणजे या दिवशी आपल्याला प्रखर पितृदोष असू द्या किंवा पितृदोष होऊ नये यासाठी किंवा आपले पितृ तृप्त राहण्यासाठी त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहण्यासाठी आपल्याला या दिवशी एक दिवा हा दक्षिण दिशेला त्याची ज्योत करून प्रज्वलित करायचा आहे बघा एक तुम्ही कणकेचा दिवा बनवा यामध्ये थोडीशी हळद टाका तुम्हाला मीठ टाकायचं नाहीये शक्य झाल्यास तिळाचं किंवा तिळाचं किंवा मोहरीचं तेल तुम्ही यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला त्याची ज्योत येईल अशा पद्धतीने लावायचं आहे किंवा मग तुम्ही या पद्धतीचा एक दिवा तुमच्या घराच्या बाहेर तुमच्या दरवाजाच्या बाहेर तुम्ही लावू शकता तुम्हाला दक्षिण दिशेच्या भिंतीला हा दिवा लावायचा आहे आणि याची ज्योत तुम्हाला दक्षिण दिशेकडे करायची आहे बघा दिवा लावताना त्याच्याखाली थोडंसं तुम्हाला आसन द्यायचं आहे तुम्ही जर का हा दिवा घरात लावणार असाल तर एक प्लेट घ्या त्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्या आणि त्यामध्ये हा दिवा प्रज्वलित करा दक्षिण दिशेला तोंड करून लावा आणि दक्षिण दिशेला नमस्कार करा ओम पितृदेवाय नम तुम्हाला असं म्हणायचं आहे यानंतर बघा या दिवशी आपले पितृदोष कमी होण्यासाठी आपले शनिदोष कमी होण्यासाठी किंवा आपली नकारात्मक ऊर्जा कमी होण्यासाठी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून तुम्हाला गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकायचं आहे त्याचबरोबर थोडेसे तुम्हाला काळे तीळ हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे किंवा मग तुम्ही आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये पंचगव्य मिळतं बघा पंचगव्याचं एक पाकिट मिळतं अगदी पाच ते सहा रुपयाला ते पाकिट मिळतं ते तुम्ही आणून ठेवा आणि ते चिमूटभर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने तुम्ही आंघोळ करा किंवा तुम्ही ते उठण्यासारखं अंगाला देखील चोळू शकतात या पाण्याने अमावस्येच्या दिवशी आवर्जून तुम्हाला आंघोळ करायची आहे घरातील सर्व व्यक्तीने अशा पद्धतीने ही करायची आहे यामुळे तुमच्या घरात असलेली निग निगेटिव्ह ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही जा, जास्त जास्त लवकर बाहेर जाण्यास मदत होईल तुम्ही प्रत्येक अमावस्येला अशा पद्धतीने आंघोळ करू शकतात यानंतर तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी पराणं घ्यायचं नाही आहे कितीही काहीही झालं तरीसुद्धा तुम्हाला अमावस्येच्या दिवशी कोणाच्याही घरचं किंवा कुठलंही बाहेर खायचं नाहीये बघा यामुळे आपल्याला पितृदोष लागतात कितीही पितृदोष असू द्या तुम्हाला जर का त्यातून सुटका पाहिजे असेल तर तुम्हाला हे उपाय या दिवशी करायचे आहेत मौन अमावस्य आहे शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी जेही काही उपाय करणार आहात ते उपाय तुम्ही मौन धरून म्हणजे शांत राहून करायचे आहे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी पराण्य वर्ज करायचं आहे बघा गुरु चरित्रामधील छत्तीसाव्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे जर का तुम्ही अमावस्याच्या दिवशी बाहेरचं अन्न ग्रहण केलं तर तुम्हाला तुमची जी एक महिन्याची सेवा आहे ती सेवा तुमची त्या लोकांना किंवा त्या व्यक्तीला मिळते आता बघा काहींना काही, काही कारणास्तव बाहेरचं खावं लागतं काहींना मेस चालू आहे किंवा काहींचे डबे बाहेरचे असतात मग अशांनी काय करायचं मग अशांनी काय करायचं बघा तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जेवण करायचं आहे तुम्ही अन्न खात असताना किंवा ग्रहण करताना तुम्हाला तीन वेळा गायत्री मंत्राचं पठन करायचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला ते अन्नग्रहण करायचं आहे त्यामुळे बघा जे काही दोष असतील ते दोष आपल्याला लागत नाही किंवा आपली सेवा ही दुसऱ्यांना जात नाही आता नंतर म्हणजे बघा या दिवशी आपल्याला दानधर्म करायचं आहे अमावस्येला तुम्ही जर का दानधर्म केले तर आपले प्रखरातील प्रखर पितृदोष देखील याने कमी होतात अमावस्येच्या दिवशी तुम्ही बघा काळे तिळ पांढरे तिळ याची दान करू शकतात तुम्ही गुप्त दान देखील करू शकता तुम्ही अन्नदान करू शकतात तुम्ही गरजूंना काळी छत्री काळी घोंगडी काळे कपडे हे दान करू शकतात तुम्ही जर का अमावस्येच्या दिवशी जेवढंही दान कराल दानधर्म कराल बघा तेवढा तुमचा पितृदोष हा कमी होणार आहे प्रखर पितृदोष जर का तुम्हाला कोणाला सांगितलेला असेल तर तुम्ही त्यांना नक्कीच हे उपाय सांगा या दिवशी त्यांना दानधर्म करायला लावा गंगेत स्नान करायला लावा आता गंगेत स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही घरी अंघोळीच्या पाण्यात गोमतीर गंगाजल त्याचप्रमाणे चिमुडभर काळे तीळ टाकून ह्या पाण्याने आंघोळ करायचे आहे यानंतर बघा आपले अडलेले कामं मार्गी लागण्यासाठी किंवा किती कठीण कामं असू द्या ते मार्गी लागत नसेल आपले पितृदोष कमी करण्यासाठी किंवा आपले पितृदोष आपल्याला जरी नसेल तर पितृ आपल्या पितरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे बघा एक दिवा घ्यायचा आहे यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल तर ते मोहरीचं टाका तिळाचं ते मोहरीचं दोन्हीही तेल नसेल तर ते साधं ते तेल घ्या त्यामध्ये थोडेसे काळे तिळ टाका आणि हा दिवा आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे दक्षिण दिशेला याचं तोंड करून आपल्याला हा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि आपल्या पित्रांना नमस्कार करायचा आहे या पद्धतीने जर का तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली प्रत्येक अमावस्येला दिवा लावला तर यामुळे देखील तुमचे पितर तृप्त होतात किंवा त्या पितृदोष हो असतील तर ते नष्ट होतात आता प्रत्येक वेळेस जर का तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली जाणं शक्य नसेल किंवा पिंपळाचं झाड जवळ नसेल तर तुम्ही मग घरी हा दिवा लावू शकतात तुम्ही घरी तुमच्या दक्षिण दिशेला तोंड करून अशा पद्धतीने दिवा लावा यामध्ये थोडेसे काळे तिळ टाका तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला नमस्कार करायचा आहे ओम पितृ देवाय नम ओम पितृ देवताय नम या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा पितृ अष्टक पठण करा पितृस्तुती स्तोत्र याचं पठन करा बघा ह्या गोष्टी तुम्ही घरात देखील करू शकतात यामुळे पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात कारण अमावस्या तिथी ही पितरांसाठी समर्पित आहे या दिवशी पितरांना जेवढं तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करता येईल तेवढे तुम्ही उपाय करू शकतात अमावस्या तिथी ही काही वाईट नाही आहे आपण वाईट म्हणतो पण अमावस्या तिथीला आपण लक्ष्मीपूजन करतो अमावस्या तिथीला मुलांचा जन्म होतो त्याचप्रमाणे आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी बरेच असे उपाय हे अमावस्येला करत असतो याच पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरची पुसताना तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर थोडीशी चिमुडभर हळद जाड मीठ थोडं लिंबाचा रस हे सर्व टाकून तुम्हाला घरातली फरची पुसायची तुमच्या घरातील सर्वे कोपरे तुम्हाला पुसायचे आहे यामुळे घरात असलेली अलक्ष्मी अल निघून जाण्यास मदत होते नकारात्मक ऊर्जा ही निघून जाण्यास मदत होते तर या पद्धतीने तुम्हाला या दिवशी भरपूर असे उपाय करता येण्याजोगे आहे त्याचबरोबर अजून माहितीची व्हिडिओ अजून माहितीचे किंवा उपायांचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येथील ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात ती व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा याचबरोबर अमावस्येच्या दिवशी आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे बघा हळदीचं लेपन तुम्हाला हे आवर्जून न विसरता अमावस्येच्या दिवशी करायचं आहे यामुळे आपल्या घरात निगेटिव्ह ऊर्जा ही प्रवेश करत नाही माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते आपल्या घरातील अलक्ष्मी ही निघून जाण्यास मदत होते तर या पद्धतीचे उपाय अमावस्येच्या दिवशी आवर्जून करा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ